बातमी चंद्रपूर मधून आहे. चंद्रपूर शहरातल्या बिनबाव गेट परिसरात एका रिकाम्या घरामध्ये बिबट्या शिरला. अत्यंत वर्दळीच्या आणि घनदाट वस्तीमध्ये हे बंद घर आहे. पहाटेच्या दरम्यान हा बिबट्या या घरात शिरल्याची शक्यता वर्तवली जाते. बिबट्या पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. हा भाग अतिशय अरुंद असल्यानं आणि बिबट्या एका झाडा झुडपात असलेल्या ठिकाणी लपून बसल्यानं बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. वनविभागाचे सध्या कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या बिनबा गेट परिसरात आज पहाटे एक बिबट एका रिकाम्या घरात शिरलेलं आहे. हे घर गेल्या अनेक वर्षापासून रिकाम आहे आणि अशी मोकळी जागा तिथे आहे. सध्या पण त्याच ठिकाणी आहे आणि मुख्य म्हणजे हा अतिशय घनदाट वस्तीचा भाग आहे. मोठी इथे वस्ती आहे आणि त्यामुळे हजारो लोक या बिबट्याला पाहण्यासाठी जमा झाले आहे आणि या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचा मोठा कस लागणार आहे. कारण ही जागा भरवस्तीत आहे, सोबतच हे जे घर आहे जिथे हा बिबट्या लपलेला आहे हे बंद पडलं आहे, त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात झाडी झुडपी वाढलेली आहे आणि त्यामुळे बिबट्या दिसत नाही अनेक वेळा. आणि अशा झाडी झुडपीमध्ये त्याला डार्ट मारणं, बेशुद्ध करणं किंवा जाळी लावून पकडणं कुठल्याही परिस्थितीत अतिशय कठीण आहे. मात्र वन विभाग आणि पोलीस विभाग इथे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. मात्र इथे सिच्युएशन अतिशय तणावपूर्वक आहे, पूर्ण आहे. कारण इथे हजारो लोक आजूबाजूला उभे आहे आणि या बिबट्यांनी या छोट्याशा जागेतून जर उडी मारून बाहेर आला तर तेव्हा काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे वन विभागाला आणि पोलीस विभागाला मोठ्या कसोशीने हा जो बिबट आहे हा जेरबंद करावा लागणार आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.